नमस्कार, मी रेश्मा शितोळे, भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथे विज्ञान शिकवते. आयसर पुणेमधील सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरने आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये मी सहभागी झाले होते आणि येथेच मला अध्यापनाच्या विविध पद्धती अवगत झाल्या. गेले 2 वर्ष मी कृतीद्वारे शिकवत आहे. मला कृतीद्वारे शिकवताना विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या अनेक संकल्पना सहजपणे शिकवता आल्या व विद्यार्थ्यांनाही त्या सहजपणे समजल्या. मी या व्हिडिओद्वारे 6वीच्या चुंबकाची गंमत या पाठातील चुंबक आणि चुंबकाचे गुणधर्म हा घटक कृतीद्वारे कसा शिकवला हे सांगणार आहे. या घटकाची ओळख आपण एका मजेशीर कृतीद्वारे करून देणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे डिंक, बाहुलीची प्रिंट, 4-5 गोलाकार चुंबक, 1 बाटलीचे झाकण, 1 मणी, 1 आईस्क्रीमची काडी आणि 1 इयरबड स्टिक. प्रथम 1 इयरबड स्टिक मणीमध्ये घट्ट बसवा. आता बाहुलीचा आकार कात्रीने कापून घ्या. नंतर ती बाहुली डिंकाच्या साह्याने इयरबड स्टिकला दोन्ही बाजूने चिटकवून घ्या. आता ती बाहुली गोलाकार चुंबकमध्ये बरोबर बसवा आणि नंतर ते चुंबक बाटलीच्या झाकणात चिकटवून घ्या. आता पट्टीच्या वर आणि खाली बाजूने गोलाकार चुंबक लावून घ्या. पट्टी झाकणाच्या जवळ आणली असता बाहुलीचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगा. विद्यार्थ्यांना नक्कीच मजा आली. या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कोणता घटक शिकवला जाणार आहे याची कल्पना आली आणि त्यांच्यामध्ये उत्सुकता वाढलेली मला जाणवली. मग विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यांवरती चर्चा केली. विद्यार्थ्यांनी घरातील अनेक चुंबकीय वस्तूंची नावे सांगितली. आता चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ यातील फरक विद्यार्थ्यांनीच पुढील कृतीद्वारे स्पष्ट केला. या कृतीसाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले, जसे की खडू, पेन्सिल, बॉल बेअरिंग्स आणि काही नाणी व चुंबक. चुंबकाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना चुंबकाला चिकटणारे पदार्थ व चुंबकाला न चिकटणारे पदार्थ वेगळे करण्यास सांगितले. कृतीनंतर थोडी चर्चा करून विद्यार्थ्यांना चुंबकीय पदार्थांची माहिती करून दिली. त्यानंतर चुंबकाच्या ध्रुवांबद्दल माहिती करून देण्यासाठी पुढील कृती सादर केली. त्यासाठी आपल्याला 1 पसरटवाटी, 1 सुई, 2 थर्माकॉलचे गोळे, चुंबक, पाणी आणि कंपास पाहिजे आहे. प्रथम सुई चुंबकावरती खूप वेळा घासा आणि नंतर सुईच्या दोन्ही टोकांना थर्माकॉलचे गोळे लावा. पसरटवाटीमध्ये पाणी भरून घ्या आणि ती सुई त्यामध्ये ठेवा. विद्यार्थ्यांना सुईचे निरीक्षण करण्यास सांगितले. कृतीनंतर पुढील प्रश्नांवर चर्चा केली. सुई कोणत्या दिशेला स्थिर थांबली? सुई दक्षिण उत्तरच का थांबली असेल? या कृतीवरून काय निदर्शनास येते? या कृतीनंतर चुंबकाचे ध्रुव आणि दक्षिणोत्तर दिशा याबद्दल माहिती सांगितली. तसेच चुंबकाचे वेगवेगळे आकार याबद्दल माहिती देऊन त्यांच्या ध्रुवांबद्दल माहिती दिली. पृथ्वीला चुंबकत्व असते का यावरती चर्चा केली व चुंबकाच्या इतर गुणधर्मांबद्दल माहिती घेण्यासाठी पुढील कृती सादर केली. या कृतीसाठी आपल्याला लागेल 4 लाकडी काड्या, फोमचा तुकडा, कार्डशीट, 1 प्रेस बटन, 5 गोलाकार रिंग चुंबक, डिंक आणि रेनॉल्डचा पेन. फोमच्या तुकड्याच्या मधोमध प्रेस बटन लावा. फोमच्या 4ही कोणाला छिद्र पाडून या 4 काड्या उभ्या करा. आता कार्डशीटच्या मधोमध 1 वर्तुळ कापा आणि काड्यावर ठेवा. आता आपण या 4 टोकांवर चुंबक चिकटवणार आहोत, जेणेकरून ते चुंबक एकमेकांना प्रतिकर्षित करतील. आणि आता पेनाचे टोक खालच्या बाजूला ठेवून प्रेस बटनवर उभे करा आणि रिंग चुंबक चिकटवा. पेनाला थोडेसे फिरवले असता पेन बराच वेळ फिरेल. विद्यार्थ्यांना किती समजले हे जाणून घेण्यासाठी कृतीवर आधारित काही प्रश्न विचारले. 2 चुंबक एकमेकांना चिकटतात म्हणजे त्यांच्यामध्ये आकर्षण आहे की प्रतिकर्षण? आकर्षित किंवा प्रतिकर्षित होणाऱ्या चुंबकांचे ध्रुव सांगा. यानंतर चुंबकाचे उपयोग कोठे कोठे करता येतात यावरती चर्चा करून विद्यार्थ्यांना तरंगणाऱ्या पेनची कृती गटामध्ये करण्यास सांगितले. त्यासाठी 1 सीडीचा तुकडा, 6 रिंग चुंबक, रबर, 1 पेन, 1 12.5 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटरचा फोमचा तुकडा घेतला. प्रथम फोम शीटवर 1 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 10.5 सेंटीमीटर या अंतरावरती खाच करा. आता 1 सेंटीमीटर खाचेमध्ये सीडीचा तुकडा बसवून घ्या. पेनमध्ये 2 रिंग चुंबक बसवून घ्या. 4 सेंटीमीटरच्या खाचेमध्ये 2 रिंग चुंबक असे बसवा की
ते पेनाच्या पुढच्या चुंबकाला आकर्षित करतील आणि 10.5 सेंटीमीटरच्या खाचेमध्ये 2 रिंग चुंबक असे बसवा की ते पेनाच्या मागच्या चुंबकाला प्रतिकर्षित करतील व सीडीच्या साह्याने पेन आडवा ठेवा. विद्यार्थ्यांनी हवेत तरंगणाऱ्या पेनचे निरीक्षण केले, त्यानंतर काही प्रश्न विचारले. पेन का तरंगत आहे? पेनवरील चुंबक आणि फोमवरील चुंबकामध्ये आकर्षण आहे की प्रतिकर्षण? कृतीमध्ये सीडीचा तुकडा वापरला नसता तर काय झाले असते? पेनाला थोडेच फिरवले असता काय होत आहे? सर्व विद्यार्थ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला, तसेच निरीक्षणे स्पष्ट सांगितली. सत्राच्या शेवटी काही प्रश्नांची उजळणी घेतली. चुंबक आणि चुंबकाच्या ध्रुवांबद्दल माहिती सांगा. चुंबक आणि अचुंबक पदार्थ सांगा. चुंबकाचे गुणधर्म सांगा. आकर्षण आणि प्रतिकर्षणाची माहिती सांगा. विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांना सर्व संकल्पना व्यवस्थित समजल्या. कृतीद्वारे शिकवताना मला खूप आनंद मिळाला, तसाच तो मी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला. या पाठाचे लिखित पाठ नियोजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही वर्गामध्ये जरूर या कृती करून पहा व तुम्हाला व तुमच्या विद्यार्थ्यांना या कृती कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.